सोहम, अरे काय कुठे पाठवलंस तुम्हाला? आजोबांचा हट्ट, मूर्ती मातीची पारंपरिकच हवी, पण हे जगदंबा भांडार आहे तरी कुठे? हीच मूर्ती हवी आहे मला आत्ताच्या आत्ता. पैसे बोला फक्त. मूर्ती हवी आहे ना, रिक्वेस्ट करा की. रिक्वेस्ट करत नसतो मी, हीच पद्धत आहे माझी. मग मला ही मूर्ती द्यायची नाही, अशीच पद्धत आहे माझी. लक्ष्मी 20 नोव्हेंबर पासून रात्री 9:30 स्टार प्रवाहवर. यावेळी भाऊबीजेला मला काही नाही दिलंस तरी चालेल. आता तर काय, माझ्या हातचं पाणी सुद्धा नको झालं. पण तू जे काही कमवशील ना, त्यातनं आबांचं कर्ज फेड आणि बायकोचं लाड पुरव, हे सगळं सांगायची मला गरजच नाहीये. म्हणा काय म्हणालीस? मला मान्य आहे दाद्या, मी आजपर्यंत तुझ्या बायकोशी खूप वाईट वागले, पण याची सुद्धा काही कारण आहेत ना. आपली सख्खी बहीण आहे जिचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे, तिच्यासाठी आपण आधी वाटेल ते करायला तयार व्हायचो. हे सगळं विसरलंयस तू. काय आम्ही विसरलो? आम्ही? अगं आजवर तुझ्यासाठी काय काय नाही केलं? बायकोच्या मर्जी विरुद्ध जाऊन माझ्यासाठी काय केलंस तू? मला वाटलं होतं निदान जयच्या वेळी तरी तू मला समजून घेशील, मला मदत करशील. कसं का असे ना, जयचं खूप प्रेम होतं ना माझ्यावर. माझा आधीचा दादी असता ना, तर त्याने त्याला धमकवलं असतं, दरडावलं असतं, वेळ पडल्यास मारलं सुद्धा असतं, पण माझ्यापासनं त्याला कधीच दूर जाऊ दिलं नसतं. पण तुझ्या बायकोला खूप पुळका ना कायद्याचा. जयला पोलिसांच्या हवाले करताना एकदा सुद्धा माझ्या आयुष्याची पर्वा केली नाही तिने. तू सुद्धा गप्पपणे सगळं बघत बसलास. तिच्या ह्याच कायद्याच्या हट्टानं आबांना सुद्धा त्रास झाला, तेव्हा त्यांच्या डोक्यावरनं तिचं भूत उतरलं. पण तू, तुझं अजूनही तेच चालू आहे. आणि या सगळ्यामध्ये माझ्या आयुष्याचं मातेरं झालंय, त्याचं कुणालाच काही नाहीये, तुलाही नाही. नाही दाद्या, मला आता कसलंच स्पष्टीकरण नकोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मध्यंतरीच्या काळात तुझ्या बायकोच्या नादी लग्न मी सोडून दिलं होत. तू खुश आहेस ना, मग असो, विषय संपला. हा बस सतत तुला घालून पाडून बोलतात तेही मला आवडत नाही, म्हणून आता मी देवाकडे प्रार्थना करायला चालले. दाद्याला लवकर काम मिळू दे आणि आबांचं कर्ज फेडू दे. पण आता नाही, आता माझी खरंच अशी इच्छा आहे की आबांनी दिलेलं आव्हान तू कधीच पूर्ण कर. आणि तुझ्या बायकोला तुझ्यापासून कायमच दूर जावं लागेल. तिला पण कळू दे की आपल्या लाडक्या माणसांपासून ताटातूट झाल्यावर काय वाटतं ते. आता कसं समजू हिला की आम्ही जे काही केलं ते हिच्या भल्यासाठी केलं? असो, हिला समजून घ्यायचंच नसेल तर नसू दे, पण काय बी झालं तरी आबांचं कर्ज मस्ती फेडावंच लागेल. आजचा दिवस कामाच्या हिशोबात वाया गेला, आता उद्याच्या उद्या कामाला सुरुवात करावी लागेल. जे काय मिळेल ते उचलावं लागेल, आणि त्यासाठी एकच मार्ग उरला आहे. हॅलो विष्णू, ए टवळे,
थांब काय कुठून आणलास यो कढीपत्ता आमच्याच घराच्या बागेत ना नव साहेबांनी काय सांगितलं ते इसरलीस वय या घरच्या एका दाण्यावर बी तुमचा हक्क नाही आणि इकडं अग आमच्या मोर असं कढीपत्ता घेऊन जाताना साहेबांनी पाहिलं ना तर आम्हाला शिक्षा करतील हां देऊन टाका देव्यानी जे काय आहे ना ते देऊन टाका आता आपल्यासनी कुणावर अवलंबून राहायची गरज नाही देऊन टाका आमच्या नोकरी लागली आणि आज त्याचा पहिला दिवस आहे खरंच आज सकाळच्यालाच फोन आलता कसलं काम आहे ते एका बिल्डर कडे लागलोय मी म्हणजे प्रॉपर्टीचे जे काही बी व्यवहार असतात ना त्यात त्याला मदत करायची आणि काम जर चांगलं झालं ना तर पैक पण दणकून मिळतील आणि आपण आबासाहेबांचं कर्ज लवकरात लवकर फेडू आता आपल्यास निकुणाच्या उसण्याची उपकाराची गरज नाही आम्ही आबासाहेबांनी भेटून येतो अग देव पावलं ग तुझ्या दाद्यासनी नोकरी मिळाली आई अग दाद्या जर जिंकला ना तर ती देव्याने घरातच राहील अग त्या चवळीचं काय करायचं ना ते आपण नंतर बघू पण अगोदर तुझ्या दाद्या मधला आणि आबासाहेबांमधला वाद मिटणं गरजेचं आहे येतोच आम्ही करत देव पावला अहो तुम्हाला आम्ही आधी सांगितलं शहानिशा केल्याशिवाय आम्ही काही विकत घेत नाही कळलं का एक डाव सांगून तुम्हाला कळत नाही भय आम्ही शहानिशा केल्याशिवाय साधी म्हस बी घेत नाही आणि तुझ्या जमिनीला काही सोनं लागलंय भय रे आणि लागलं असेल तर ठेव तुझ्या खिशात ते का आज आमच्या नोकरीचा पहिला दिवस आहे आबासाहेब म्हणून आशीर्वाद मागायला आलोय आणि आमासनी ठाव आहे की आता तुम्ही आमासनी तुमचं लेकरू समजत नाही पण तरी बी तुम्ही घातलेल्या अटीनुसार आमच्या नावा मागणं तुमचं नाव हटवाय महिनाभर आहे आबासाहेब समजा आम्ही त्यात बी हरलो आणि तुमचं नाव आमच्या नाव मागणं पुसावं लागलं तरी बी आमच्या मनातनं तुमच्याबद्दलचं प्रेम आदर पुसला जाणार नाही मुळात आम्ही तसं होऊच देणार नाही कारण आम्ही महिन्याभरातच तुमचं समद कर्ज फेडू आणि दाखवून देऊ की आमच्या अंगात बी विखे पाटलांचाच रगात आहे आली का बडबड करून झाली विखे पाटलांचं रगात आमच्याबद्दलचं प्रेम आदर तसंच राहील म्हणतो नाही का अरे प्रेम आणि आदर आम्ही अख्ख्या जगात मिळवलंय स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर आणि आमच्याबद्दल प्रेम आणि आदर ठेवून काय आमच्यावर उपकार करतो भाई रे आम्ही ते मिळवलेलंच आहे जगाच्या मनात नसलं तरी त्यांना आमचा आदर करावा लागतो तशी आमची कृती आहे तसा आमचं कर्म आहे फालतू बडबड काय करतो रे तोंडाची वाप सोडतो धमक असेल तर करून द्याव ना करून द्यावायला निघालास ना तुझ्या अंगात रग असेल धमक असेल हिंमत असेल तर करून द्यावशील वेळच ठरवल
वेळच सांगल तू काय करतोस ते. उगाच फालतू बडबड करू नको, चल निघ. ठीक आहे बाबासाहेब. अहो काय बोलताय सा शेठ. अहो तुम्ही आहेत म्हणून तर आम्ही आहोत. अहो एकदा तुम्ही माझ्यावर काम सोपवलं नव मग निर्भयात राहा. ठेव का? हा ठेवतो. या 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 दादाराव या. अहो तुमचीच वाट बघतोय कवापासून. या या बसा. काय मग दादाराव आजपासूनच करायची का कामाला सुरुवात? चालेल की. तेव्हा संग्रामला काम मिळवून दिलंस, खूप चांगलं केलंस. त्यांनी कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर मामनजींचं कर्ज फेडावं एवढीच इच्छा होती माझी. विष्णू, यो बिल्डरचा धंदा कधी चालू केला रे? अहो दादाराव हे दाखवायचे दात असत्यात. आपला खरा धंदा वसुलीचा. चांगलं वाईट खरं खोटं हे समजे फसवे शब्द आपल्या धंद्यात आहेत दादाराव. आपला धंदा फक्त दोनच उसूल, एकतर फायदा नाहीतर तोटा. अहो येळ पडली तर ज्याचं बोट धरून चालायला शिकलो त्याचा हात कापावा लागला तरी मागं मोरं बघायचं नाही. आता एकच प्रार्थना आहे, त्यांचं कामात नीट लक्ष लागू दे, मन लावून काम करू दे त्यांना, आणि हो भरपूर पैसे मिळवू देत. पैशांची चिंता सोडा दादाराव. अहो आपल्या आजूबाजूला लई हलकट माणसं असतात, नुसतं चेहऱ्यावर गरीब असल्यासारखं धावत्यात, पण एकदा का त्यांच्या कानशिलावर घोडा लावला की भल्या भल्यांच्या फाटक्या खिशातनं बी सोन्याच्या मोऱ्या गावत्यात. आपलं काम फक्त एकच, ह्या असल्या लोकांनी हेरायचं आणि त्यांच्या कानशिलावर यो गोडा लावायचा. येणाऱ्या प्रत्येक संकटापासून त्यांचं रक्षण कर देवा, सदैव त्यांच्या पाठीशी राहा. चला लागायचं का कामाला? आज पहिल्याच दिवशी त्यांना कामात घवघवीत यश मिळू दे, याहून वेगळं मला काहीही नकोय देवा. जय गणपत शेठ. 25 लाखाची वसुली करायची आहे याच्याकडनं. मारायची गरज नाही पडणार, फक्त घाबरवलं तरी सरळ येईल बी. एवढं काम करा मग पुढलं बघू. पुढं तुमच्यासाठी काय? चंद्रिकाबाई चहा घेऊन या. चंद्रिकाबाई ऐकू येत नाही का? कान फुटले का? साहेब आम्ही जरा कामात होतो. हेमाबाई जा साहेबांसाठी चहा टाक. नुकसान कोणामुळे झालं त्यांनाच सांगा पुसायला. त्यांनी तो चल त्या दिला.
एक डाव तुम्हाला सांगितलंय ह्याच्या त्याच्या हातचं पाणी भी नकोय आम्हाला. ह्याच्या पुढे आमची एकच सून आहे, ती म्हणजे विमाबाई. यांनी तिने चहा दिलेला आम्हाला चालत नाही. पदर घे डोईवर. ए पोकळ बांबू, घरच्या चाव्या द्या. विमाबाई, आता तुम्ही विखे पाटलांच्या सून आहात. आम्ही तुमच्यावर आणखी एक जबाबदारी टाकतो. आजपासून तुम्ही विखे पाटलांचं घर सांभाळायचं. आमचं घर सांभाळणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही, तारेवरची कसरत असती, मोठ जिकिरीचं काम आहे. हे घ्या. हिमाबाई, आजपासून तुम्ही विखे पाटलांच्या कारभारी राहा. चंद्रिकाबाई, सुनबाईंनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित समजावून सांगा. सुनबाईच्या हातनं काही चूक घडली, शिक्षा तुम्हाला. चला या. चला. आणि हे काय आमचा आबा पुसणार आहे वय? या भीमाबाई अंगाशी. भीमाबाई, अवा आल्या आल्या साहेबांनी तुम्हासनी कारभारीन पद दिलं. लय भारी बर का, आमची शान राखली तुम्ही. आता एक काम करा, साहेबांना ना गोडाचा शिरा लय आवडतो, तुम्ही आता फक्कडचा गोडाचा शिरा बनवा, म्हणजे कसं सारी आणखीन खुश होईल. ल पेटवा, यस पेटवा. भीमाबाई, अव आता जरी आपण सासू आणि सून असलो ना, तरी काय दुखलं खुपलं, काय लागलं सवरलं, तर अगदी हक्काने सांगायचं बर का. रवा, अक्षी आपल्या आईला सांगता ना, तसं सांगायचं बर का. आई साहेब, तुम्हाला काही विचारू का? बोला की. काल रात्री की नाही, बोला ना. अब बोला की, लाजताय कशा पै? काही नाही. आम्ही येतो बर का, मग सांगा मला. आमची चाडी करायला निघाले ती सोय, त्याची शिक्षा आहे. पुनंदाचं थोबाड उचकटलं ना तर बायको व्हायचं ना, तर बायकोच्या मापातच राहायचं. देवेनिवानी आगोपणा करायचं नाही. तिसरं नखर सोसायला आम्ही संग्रामराव नव सम्राट राव म्हणतात आम्हासनी. आमचा नाद करायचा नाही. हा.
आई ग मस्त झालाय शिरा तुम्ही इथे असायला हवं होत गरमागरम शिरा खायला हॅलो गणपत शेठ राम राम नवीन बिझनेसचे डीलिंग मध्ये लय नफा कमवला की थँक्यू कोण बोलताय ते महत्वाचं नाही हो महत्वाचं काय आहे ते ऐका संध्या कमवलेला ना पागा एकटाच खाणार वय आमचा वाटा कधी देणार तुझा वाटा कोण तू कसला वाटा कधी देतायचा हे सांगा नाहीतर नाहीतर काय काय करशील तुझ्या असल्या धमक्यांना घाबरत नाही मी कळलं ना हो गणपत शेठ नुसत्या पोकळ धमक्या देत नाही मी मनात आणलं ना तर तुमच्या गाडीच्या मोहर तुमचा मुर्दा पाडू आत्ता आठवणी येते तुमची पण काम करायला गेलात ना मग मन लावून काम करा उगाच फोन करून त्रास नाही देणार मी तुम्हाला आणि हो थोडं सामान आणायला बाहेर जाणार आहे मी आता आणि संध्याकाळी लवकर या वाट बघते मी देवा आज संग्रामच्या कामाचा पहिला दिवस आहे सगळं काही व्यवस्थित होत मामांजींना दिलेलं वचन पूर्ण करायचंय त्यांना त्यासाठी त्यांना आशीर्वाद दे त्यांच्या पाठीशी उभा राहा त्यांनी प्रामाणिकपणाने कमवून हे कर्ज फेडावं एवढंच हवंय मलाही घाबरू नका शेठ एवढा हावरत नाही आम्ही तुमच्या बॅग मध्ये केवढे रोकड आहे हे माहिती आहे आम्हाला हो पण तेवढी ना काय आवाज आमचा वाटा हवा आहे फक्त 25 लाख रुपये काय 25 लाख